करंजामध्ये रस्ता रोको झाला आणि महिला वगैरे सगळे विषय फार तीव्र भावना सगळ्यांच्या लोकांच्या होत्या. तहसीलदार साहेबांनी मीटिंग बोलवली होती काल. खरं मी अध्यक्ष उपाध्यक्ष सीओ नगरसेवक आमचे सगळेच आम्ही मुंबईला पाणी पुरवठ्याची जी वाढीव स्कीम चालली त्याच्यासाठी मुंबईला मीटिंगला होतो. प्राधिकरणाचे पण अधिकारी होते त्यामुळे काल इथं त्यावेळेला कुणी येऊ शकलं नाही. त्यामुळे लोकांना इथं कोणच जबाबदार माणूस येईना किंवा नाही आहे असं झालं. आज जी मीटिंग झाली त्यात एक दोन तीन गोष्टी आहेत. एक तर प्राधिकरणानं पाणी पुरवठा तिकडं जो करंजाचा भाग आहे तिकडं प्राधिकरणाच्या माध्यमातून होतो. प्राधिकरणानं आमची नगरपालिकेची जी हे अधिकाऱ्यांची की लेवल जी आहे ती 5 लाख लिटरच्या टाकीला प्राधिकरण कमी जास्त देतं आणि मग पाणी पुरवठा विस्कळीत होतो. प्राधिकरणानं लेवल नीटनीटकी द्यावी त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि तसं संबंधित अधिकारी मेंगे वगैरे यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली की बा आम्ही इथनं पुढे देऊ. नगरपालिकेनं स्वतःचा माणूस इथं देऊन ठेवला आहे. ते प्राधिकरणाचा माणूस पण टाकीच्या लेवल वगैरे तपासायला नाही आहे पण आम्ही नगरपालिकेचा भाग असल्यामुळे नगरपालिकेचा माणूस तिथं देऊन ठेवला आहे. तर त्यांनी लेवल नीट दिली की आपोआप पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत होऊ शकतो. राहिला विषय जो गटरचा, ज्या गटरचं दूषित पाणी झालं होतं तर गटरचं काम सुरू केलेलं आहे. गटरचं काम यापूर्वीसुद्धा नगरपालिकेनं सुरू केलं होतं. स्वतः माझ्या आमदार फंडातनं माझ्या माहितीप्रमाणे 9 का 10 लाख रुपये बोराटेंच्या घरापासून गटर काढायला दिले होते. पण पुढं संबंधित लोकांनी म्हणजे गटर काढून झाल्यानंतर पुढं ते पाणी जे सोडायचं होतं हे लोकांनीच अडवलं. म्हणजे तिथं नगरपालिका किंवा आम्ही कुणी कमी पडलो आहे असं अजिबात नाही. उलट त्या लोकांनी खालच्या हे केलं की आमच्या ह्याच्यातनं गटर काढायचं नाही. आज विषय जो आहे दूषित पाण्याचा शेवटी गटर हे कुठनं ना कुठनं तरी काढायला लागणार. गटर काढा पण आमच्या दारातनं न्यायचं नाही ही जी प्रवृत्ती आहे ही चुकीचं आहे. गटर काय आपण हवेतनं काढू शकत नाही. पाईप ड्रेन करायची आमची तयारी होती किंवा उघडं गटर नाही पाईप ड्रेन करू पण कुठल्या झाला संबंधित हे देत नव्हते. परवा काही तर खासदार साहेबांच्या इथं त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांची जी काही चर्चा झाली त्याच्यानंतर संबंधित कोणते बोराटे का कोण तर त्यांनी गटर काढायला परवानगी दिली आहे. कामसुद्धा नगरपालिकेनं सुरू केलं आहे. राहिला विषय रस्त्यांच्या बाबतीतला कालच आमची जी मीटिंग मुंबईमध्ये झाली सदस्य सचिव सोनिया शेट्टी मॅडमच्या इथं त्यांनी सुरेंद्र इंजिनिअरिंग जी एजन्सी पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम सातारा शहरातलं करते आहे त्यांना शेवटचं त्यांना हे दिलं आहे. मार्चपर्यंत शहरातले जे डिस्ट्रीब्युशनच्या ज्या सगळ्या लाईन आहेत जे कनेक्शन आहेत आणि ज्या टाक्या आहेत त्या त्यांनी पूर्ण करून द्यायच्या आहेत. जिथं जिथं पाणी पुरवठ्याची कामं संपलीत आणि प्राधिकरणानं आम्हाला जिथं होकार दिला आहे की बा आम्ही ह्याच्यानंतर काम खुदाई वगैरे करणार नाही तेथे रस्ते डांबरीकरणाचे नगरपालिकेनं सुरू केलेले आहेत. त्यामुळं आमचं नियोजन जे आहे नगरपालिकेचं हे योग्य पद्धतीनं जसं आम्ही आखलं होतं तसं चाललं आहे. फक्त प्राधिकरणाकडनं जे काही थोडंफार दिरंगाई आणि जे काही हे प्रकार लेवल वगैरे न देणं होतं त्यामुळं लोकांच्या भावना तीव्र होतात. आज बरीच चर्चा झाली आणि त्यांना पण त्या पद्धतीनं सगळ्यांनी समज दिलेली आहे की बा तुम्ही तुमचं काम नीट करा. पुढचं काय हे झालं तर जिथं ज्याची जबाबदारी असेल त्याची ती जबाबदारी तिथं तिथे संबंधित यंत्रणा जी असेल ती उचल. कालची मीटिंग जी झाली त्यातले जे 3 महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले. काल मीटिंग जी झाली त्यात पहिला विषय तर मार्च अखेरपर्यंत सातारा शहरातल्या राहणाऱ्या सगळ्या डिस्ट्रीब्युशनच्या लाईन त्याचप्रमाणे कनेक्शन टेस्टिंग त्या लाईनचं आणि टाक्या हे सगळं त्यांनी आम्हाला मार्चपर्यंत पूर्ण करून द्यायचं. मे अखेरपर्यंत कासची जी उरलेली पाईपलाईन टाकून द्यायचे म्हणजे उघड्या पाटाची जी उरलेली पाईपलाईन आहे ती त्यांनी मे अखेरपर्यंत पूर्ण करून द्यायची आणि डिसेंबरपर्यंत शहापूरचा जो नवीन WTP म्हणजे ट्रीटमेंट प्लांट जो आपला आहे तो त्यांनी डिसेंबरपर्यंत पूर्ण करून द्यायचा असं. आणि यातलं कुठल्याही याच्यात जर ते मागं पडले तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कार्यवाही ही प्राधिकरणाकडनं केली जाणार म्हणजे इथनं नाही मुंबईवरनंच केली जाणार अशा पद्धतीचं
काल निर्णय झालेला आहे. सिटी मॅडम सिटी सोनिया महिलांनी 8 दिवस पाणी नाही आलं म्हणून रस्ता रोको केलं होतं. त्या अनुषंगाने आमच्या आम आदमी पार्टीला तिथल्या नागरिकांनी बोलवलं आणि वस्तुस्थिती दाखवली. फार परिस्थिती बिकट होती. लोकांचं 8-8 दिवस पाणी नव्हतं. जे काही पाणी येत होतं ते गटरातून जात असल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव होऊन संसर्गजन्य रोग व्हायचा प्रश्न निर्माण. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सर्व पाहणी केली. तिथं जागेवर पाणी प्राधिकरणाचे अधिकारी बोलवले, नगरपालिकेचे अधिकारी बोलवले आणि पोलीस आणि स्वतः तहसीलदार साहेब पण आले होते. तिथलं वातावरण थोडं शांत केलं आणि हा प्रश्न जो वारंवार होतोय तो कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना आणि पोलिसांना विनंती केली की यासाठी तुम्ही मीटिंग लावा. त्या अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयामध्ये मीटिंग होती. त्यामध्ये तहसीलदार साहेब होते, मेंघे साहेब प्राधिकरणाचे होते, आमचे आम आदमीचे पदाधिकारी कर्नल जाधव, मी स्वतः असतो, नगरपालिकेचे काही पदाधिकारी होते, अधिकारी होते आणि आमदार पण होते. त्या ठिकाणी हा विषय झाला की कुणाचं चुकतंय, प्राधिकरणाचं का नगरपालिकेचं चुकतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोहा झाला. अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती मीटिंग झाली आणि आम्ही जो विषय मांडला होता त्याची दखल त्यांना घ्यावी लागली आणि त्या दखलेप्रमाणे इथून पुढं नियमितपणे पाणी सोडणार असं मेंघे साहेबांनी आश्वासन दिले. आणि इतर विषया पण विषय झाले की जेणेकरून जनतेला सारखं रस्त्यावर यायला लावू नये म्हणून सुद्धा काही सूचना आम्ही केल्या, त्याची सुद्धा त्यांनी दखल केलेली आहे आणि इथून पुढं चांगलं काम करतो असं आत्ता तरी आश्वासन दिलेलं आहे. आणि ही मीटिंग संपली. या मीटिंगमध्ये सगळे अधिकारी आले आणि पहिलीच मीटिंग सातारमध्ये अशी असेल की आम आदमी पार्टीनं सर्व पदाधिकारी सर्व कार्यालयाचे पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्या ठिकाणी ते हजर राहिले. कारण बरेच वेळा प्रश्न असा होतो की ज्याला अधिकार नसतात ते येत असतात आणि अधिकार नसले आल्यावर तो तात्पुरता प्रश्न मिटतो, कायमचा मिटत नाही. पण आज खऱ्या अर्थानं सगळेच लोक त्या ठिकाणी आले आणि हे आम आदमीचं पहिलं यश आहे.